हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल नीट भगत अँड फार्म्स। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण हा जो व्हिडिओ आहे तो एक फौजीचा आहे, एक सोल्जर आहेत, मिस्टर प्रमोद क्षीरसागर, हे आपले खटाव तालुक्याचे आहेत आणि ह्यांचा एक गोट फार्म आहे, बोर गोट फार्म आहे आणि हे सध्या कलकत्ता बॉर्डरला आहेत आणि तिथून ते मॅनेज करतात हे सगळे आपले फार्म्स। त्यांच्या घरी फक्त त्यांची आई त्यांच्या फार्मवरती असते आणि तिथून हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे, पण त्यांनी हे खूप वर्षांपासून करून दाखवलं आहे। त्यांचा टोटल वर्क एक्सपिरियन्स 4 वर्षाचा आहे गोट फार्मिंगचा। तर आपण पुढे त्यांच्या डिस्कशनमध्ये बघू की त्यांनी कसा फार्म स्टार्ट केला आणि कसं। हा जो मी इकडे फोटो टाकतोय, हा हे प्रमोद क्षीरसागर आहेत। ॲक्च्युली यांनी सांगितलं होतं की फोटो नका टाकू, तरी पण मी टाकतो यांचा फोटो। प्रमोद क्षीरसागर, मला यांचा फार्म पर्सनली जाऊन विजिट करायचा आहे। पर्सनली विजिट नाही केलं आहे मी फार्म, पण मी ह्यांची स्टोरी आणि ह्यांचं जे कम्युनिकेशन, मला कंटिन्युअस फोनवर आम्ही जे बोलायचो त्याच्यातून मला कळलं की ह्यांना नक्कीच गोट फार्मिंगबद्दल आवड आहे आणि पुढे ह्यांनी चांगला ग्रोथ केला आहे आणि फ्युचरमध्ये पण त्यांचे खूप चांगले प्लान्स आहेत, जे मला म्हणजे त्यांनी सांगितले तेव्हा मला कळलं की हे खूप डीपली ह्यांनी अभ्यास केला आहे गोट फार्मिंगवर, फक्त बोरवरच नाही आणि फ्युचरमध्ये त्यांना अजून बऱ्याच ब्रीडवर अभ्यास करायचा आहे। सध्या त्यांच्याकडे बोर आहेत, तर मी व्हिडिओमध्ये त्यांचा फार्म दाखवेन आणि आमची ऑडिओ कम्युनिकेशन आहे ती मी याच्यावरती टाकेन, पण नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। एक स्पेशल एक्सपिरियन्स आहे माझा आणि इन फ्युचर नोव्हेंबरमध्ये क्षीरसागर सर रिटर्न येणार आहेत, रिटर्न येतील महाराष्ट्रामध्ये, तर मी नक्कीच त्यांच्या फार्मला व्हिजिट देईन आणि आपल्याला एक पर्सनली भेटून चांगला एक्सपिरियन्स ते शेअर करतील, कारण 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि इतक्या लांब राहून फार्म मॅनेज करणं, सगळ्या गोष्टी नीटनेटकं दररोजच्या दररोज कॉलवर अटेंड करणं, आणि मध्ये ते 3 महिन्याच्या सुट्टीसाठी आले होते त्यावेळेस पण त्यांनी बरंच काही वेगवेगळा प्रयोग करून बघितला फार्मवरती। त्यांचं ॲक्च्युली सेंद्रिय याच्यामध्ये खूप लक्ष आहे, म्हणजे त्यांना म्हणजे आपण जे मेडिकलमधून जे औषधं आणतो ते न आणता घरगुती औषधं कशी आपण निर्माण करता येतील ह्याच्यावरती त्यांना खूप अभ्यास करायचा आहे आणि थोडाफार त्यांचा जो अभ्यास आहे तो पण खूप चांगला आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेल। नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, थोडा लॉंग असेल पण मला वाटतं थोडाफार तरी आपल्याला चांगला एक्सपिरियन्स देऊन जाईल। थँक्यू। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब। साहेब तुमचं इंट्रोडक्शन द्या। माझं नाव प्रमोद सुदाम क्षीरसागर, मुक्काम पोस्ट राजापूर, तालुका खटाव, जिल्हा सातारा। अच्छा, खटाव जिल्हा सातारा का? ओके, आपल्याकडे कुठली ब्रीड आहे सर सध्या? आता माझ्याकडे साहेब आफ्रिकन बोर आहे। अच्छा, आफ्रिकन बोर आहे। तुम्ही म्हणजे सर आर्मी मध्ये आहेत आणि आर्मी मध्ये असून तुम्ही आपल्या गाव साईडला हे जे गोट फार्मिंग स्टार्ट केलंय, तर ह्याचं मोटिवेशन कुठून भेटलं होतं का तुम्हाला? नाही, मोटिवेशन याचं कुठून भेटलं नाही। एक भारताची लोकसंख्या वाढते याचा डोक्यात घेऊन आणि मेन म्हणजे गाईचं कत्तलखाना, गाईचं कत्तलखान्यातलं प्रमाण कमी करण्यासाठी। अच्छा, हा एक व्यवसाय निवडला। ओके, त्यासाठी आपण गोट फार्मिंग स्टार्ट केलं। हा सर, गोट फार्मिंग सर ट्रेनिंग घेतलं होतं का आपण कुठून? हा याचं साहेब ट्रेनिंग वगैरे काय घेतलेलं नाही, हे आपल्या फलटण नेमकं गोट फॉर्मला भेट देऊन आणि आजूबाजूच्या फॉर्मला भेट देऊन चालू केलेलं आहे। अच्छा अच्छा, म्हणजे आपला हा फॉर्म कधी स्टार्ट झाला साहेब? हा 2014 मध्ये स्टार्ट केलेला साहेब। 2014 म्हणजे आता टोटल 4 वर्षाचा अनुभव आहे आपल्याला यातला। हा साहेब। ओके, आपण जेव्हा बोर म्हणजे फार्म स्टार्ट करतच होतो शेळी पालन, तर आपण त्याच्यामध्ये सर बोरच का निवडलं, कारण आपल्याकडे बाकीच्या पण बरेच जाती आहेत शेळ्यांमध्ये? बोर ही जात एक तर आपले वेट गन जास्त आहे तिचा। अच्छा, आणि रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे बाकी शेळ्यांपेक्षा, त्यामुळे मांस उत्पादनाच्या हेतून आम्ही बोर ही जात निवडलेली आहे। अच्छा अच्छा, ओके, बरोबर आहे। तर म्हणजे वेट गेन याचं पटकन होतं आणि आजाराला लवकर बळी पडत नाही, तर एक सुरुवातीला जो नवीन कोणी फार्म स्टार्ट करत असेल तर त्यांनी या ब्रीडने जरी केली तरी त्याचा फायदा होऊ शकतो। म्हणजे सुरुवातीला आपण जर उस्मानाबादी किंवा तसल्या शेळ्यांनी स्टार्ट केलं तर ते आजारी लवकर पडतात आणि आपण सुरुवात प्लांट सुरुवात करतो आपण नवीन, त्यात आपल्याला आजारी पडलं, त्यात परत औषधांचा खर्च, त्यात कुठली मरतूक झाली, त्याच्यापेक्षा बोर मधून जर आपण सुरुवात करतोय तर थोडा आजार पण कमी आहे आणि स्टार्टिंगला आपल्याला जास्त लॉस नाही होणार याच्यामध्ये। हा तेच आहे। बरोबर, ओके, आणि महत्वाचं म्हणजे मनोबल वाढतं। हा बरोबर, सुरुवातीला असं काही नुकसान नाही झालं तर आपलं आपल्यामध्ये मनोबल वाढतं त्याच्यामध्ये। तर आपण हे 4 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली होती बोर साठी
बोरगोट पंप, आपण किती शेळ्या घेतल्या होत्या त्याच्यात? मी सुरुवातीला आपल्या मला निमकर गोट फॉर्मचे डॉक्टर मल्हार आहे त्यांच्याकडून मी 2 शेळ्या घेतली ना सुरुवातीला. अच्छा, सुरुवातीला आपण 2 शेळ्या. नर नव्हता घेतला का? नर काय नव्हता घेतला, त्या मग मोठे करून मग त्या फिल्टर मध्ये त्यांच्याच फॉर्मवरून भरून वगैरे आणलेले मी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही फटावरून निमकर फार्मला फलटनला ते शेळी भरवायला आणल्या? ओके ओके, म्हणजे आता समजा जरी आपण त्यांच्या फार्मवरून भरवून नेली शेळी तर तुमचा अनुभव कसा आहे त्याच्यातला? चांगला आहे, कारण की पिल्लांची संख्या शेळीचा माझा वाढताला पाहिजे आणि जोपर्यंत नर नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही, पुढे मध्ये जे उत्पन्न आपण घ्यायचं आहे ते घेऊ शकत नाही. बरोबर बरोबर. या ज्या 2 शेळ्या घेतल्या होत्या साहेब तुम्ही सुरुवातीला निमकर मधून, तर त्या किती केजीच्या होत्या आणि काय रेटनी तुम्हाला पडल्या त्या? त्या सुरुवातीला घेतलेल्या त्या शेळ्या होत्या साधारण 20 किलो पर्यंत होत्या. अच्छा, आणि ते 3,500 रुपये किलोने घेतलेल्या. अच्छा, 3,500 रुपये केजी, म्हणजे प्युअर मधली घेतली होती तुम्ही? हा साहेब. अच्छा ओके, आता आपण 4 वर्षाचा जो अनुभव आहे, तर आपण शेळ्या आणायच्या आधी सर आपल्याला शेड बनवावं लागत असेल, तर शेड बनवलंय का सर आपण का असं नॉर्मलीच ठेवतोय? नाही, सुरुवातीला 20x25 शेड मी बनवलेलं आहे, वर आपल्या सिमेंट पत्रा टाकला व्हेंटिलेशन व्यवस्थित होण्यासाठी आणि साईडनं जाळी वगैरे मारून डाऊन टाईप असं कंपार्टमेंट केलेलं आहे त्यांना. वेगवेगळे कंपार्टमेंट किती आहेत सर आपल्याकडे? माझ्याकडे 5 कंपार्टमेंट आहेत वेगवेगळे, एक आपल्या मेलसाठी वेगळं म्हणजे जो बोकडासाठी एक वेगळं कंपार्टमेंट ठेवलेलं आहे आणि बाकी गाभण शाळा आणि अशा म्हणजे 2 कंपार्टमेंट असे ठेवलेले आहेत की त्यांच्याकडून व्हेरिएशन करू शकतो आपण. बरोबर, म्हणजे इकडून तिकडे फिरू शकतो, गाभण असेल किंवा कुठली व्हॅली असेल त्याला वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवू शकतो. ओके हा सर, आपण जेव्हा काही बनवलं शेड तर पूर्ण खर्च किती आला होता सर आपल्याला त्यावेळेस? मला 4 वर्षापूर्वी 75,000 रुपये खर्च आला पार्टीशन सहित मला. ओके ओके, ते जाळी पत्रा तर आपल्या गव्हाने तुम्ही, म्हणजे आता कसं असतं जे नवीन फार्म स्टार्ट करतात ना त्यांना ह्या गोष्टींमध्ये बराच इंटरेस्ट असतो, कुठली गव्हाण घेतली पाहिजे, म्हणजे शेड कसं की कुठल्या दिशेमध्ये बांधलं पाहिजे, पत्रा टाकला पाहिजे, खाली कोबा केला पाहिजे की वीट केली पाहिजे, विटाचं हे केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये त्या लोकांना बराच इंटरेस्ट असतो. तर तुम्ही याच्याबद्दल नवीन शेळी पालकांसाठी सांगू इच्छितो, आपलं नॉर्मल जेवढं नॉर्मल पद्धतीने शेड असेल तेवढं चांगलं आहे. सुरुवातीला आम्हाला काय म्हणजे एवढा अनुभव नव्हता आणि मी गव्हाने सिमेंटमध्ये बांधलेले होते, तर आता नवीन मध्ये आपण जे स्टील मध्ये जरी गव्हाण केली त्यांची हाईट वगैरे बोरची हाईट कमी असते त्यामुळे जास्त तिला हाईटेड काय गव्हाण्याची जरूरत नाही. बरोबर, आणि फर्स्ट क्लास गव्हाणे आपण स्टील लोखंडीमध्ये बनवू शकतो. ओके ओके, जसं तुम्ही सांगितलं सर 4 वर्षापूर्वी आपण जो शेड बनवला त्याच्यात गव्हाणी आणि कोबा ते सगळं मिळून 75,000 रुपये खर्च आला होता आपल्याला. हा साहेब. बरोबर, आणि मी जसं बोललो की शेळ्या आणायच्या आधी आपल्याला शेड रेडी असलं पाहिजे, आपलं फॉर्डर पण रेडी असलं पाहिजे, आपला चारा पण रेडी असलं पाहिजे, तर चाऱ्यामध्ये काय केलं होतं सर? चाऱ्यामध्ये मी घेतलेला आहे मेथी घास घेतलेला आहे, दशरथ घास घेतलेला आहे आणि मका घेतलेले. अच्छा, आणि ड्रायसाठी आपलं जो भुईमुग उन्हाळी भुईमुग असतो तो भुईमुग उन्हाळी भुईमुग घेतलेला आहे ड्रायमध्ये. अच्छा हा, आणि चाऱ्यामध्ये एक सांगतो वेशडी कंपोजर भारत सरकारनं 2014 सुरू केलेलं, ते शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं, तर त्याचा मी एक्सपेरिमेंट माझ्या खाद्यावर पहिल्यांदा केला. ओके, आणि मला भरपूर फायदा त्याचा झालेला आहे. फायदा म्हणजे कसा सर? म्हणजे चाऱ्याची वाढ झपाट्याने, चारा वाढणे, चाऱ्यामध्ये चव वेगळी येणे, अतिशय आंबट प्रकारचा असा गोड वास येणे आणि त्यामुळे शेळी आकर्षकपणे म्हणजे भरपूर चारा खात्यात आणि भरपूर भेटेल. अच्छा अच्छा, म्हणजे याच्यामध्ये आता तुम्ही जो चारा लावलाय त्याच्यामध्ये कुठलं म्हणजे विषासारखं हे नाही दिलं आपण? हा, केमिकल विरहित विषमुक्त आहार मी शेळ्यांना देतो आणि त्यामुळे शेळ्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि जो खर्च ज्या मेडिसिनवर होतो तो माझा वगळला. अच्छा, मेडिसिनचा आपला खर्च वाचतोय त्याच्यामुळे. हा सर. बरोबर, फॉर्डर मध्ये सर काय परत जर एकदा सांगता का काय काय केले आपण ते? वेस्टडी कंपोजर, हे वेस्टडी कंपोजर म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ होतोय कचऱ्याचं विघटन. बरोबर,
हा मग ते भारत सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी 2014 मध्ये गाझियाबाद मध्ये तयार केलेला प्रोडक्ट आहे ते. आणि त्या प्रोडक्टचं असं आहे की एकदा ते त्याची किंमत आहे त्या जीवाणूंची 20 रुपये किंमत आहे भारत सरकारची. बरोबर. आणि ते एकदा जीवाणू आपण आणले ते दह्यासारखं काम करते. आपण दही गरम करतो आपलं दूध सॉरी दूध गरम करतो त्याच्यामध्ये दह्याचा एक चम्मच टाकतो आणि दही तयार होतो. बरोबर. त्या प्रकारे एकदा हे जीवाणू तयार केले की ते असंख्य करोड वर्ष ते जिवंत राहतात आणि त्याच्यामुळे भरपूर जमीन सुपीक होते चारा मुबलक भेटतो भरपूर प्रमाणात आपण उत्पन्न करू शकतो. बरोबर. पण हे ओके हा फॉडर बद्दल तर कळालं सर आपलं, मला जरा मेडिसिन बद्दल एक्सप्लेन करता का, कारण 4 वर्षाच्या तुमच्या अनुभवामध्ये तुम्ही कुठलं मेडिसिन तुम्हाला जास्त वापरायला लागते याच्यामध्ये? तर मेडिसिन मध्ये शक्यतो ज्या ह्या वार्षिक लसी आहेत त्या वार्षिक लसींचा उपयोग करतो मी वेळेनुसार. आणि तसं म्हणायला गेलं बाकी मेडिसिन मी वापरत नाही, फक्त गोमूत्र जे देशी गाय आहे आपल्याकडे खिल्लार सफेदवाली ओके तर तिचं ताजं गोमूत्र एक मोठ्या शरीरला 50 ml लहान पिल्लांना 20 ml ह्या प्रकारे दिवसाचं वेळापत्रक तयार करून ते मी त्यांना दररोज पाजतो. अच्छा, म्हणजे पाजताय तुम्ही गोमूत्र? हा ओरल गोमूत्र मी त्यांना पाजतो. अच्छा, ओरली गोमूत्र पाजतो. त्याच्यातून काय अनुभव आलाय का सर आपल्याला? हा त्याच्यामध्ये काय झालंय, एक आता सुरुवातीला एक 1.5 महिन्यापूर्वी माझ्या लहान 1.5 महिन्याची पाठ होती ते तिला गुडगी झाली, अचानक ताप राहिला तिच्या अंगामध्ये आणि गुडगी हा एक आजार झाला. मला डॉक्टरांनी सांगितलं की गुडगी हा कधी बरा होऊ शकत नाही कारण की रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि ते पिल्लू दगावलं जातं. तर मी त्याच्यावर गोमूत्र त्याला दररोज 60 ml असं पाजत होतो आणि 1.5 महिन्यानंतर ते पिल्लू आज जागेवर माझं स्वतःहून उठलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्याला काही दुसरं औषध केलं नाही आपण? दुसरं काही सुद्धा त्याला औषध त्याला उपचार केलं नाही, फक्त गोमूत्रावर मी ते पिल्लू उचललाय. देशी गायचं आपण जे गोमूत्र ते 60 ml तुम्ही त्यांना पाजत होते आणि कम्प्लीट 1.5 महिन्यामध्ये ते नॉर्मल झालं उठलेलं आहे. ओके. हा नॉर्मल त्याचं खाद्य म्हणजे खुराक जे होतं ते सेम बाकीच्या शेळ्यांना जे होतं ते काय वेगळं नव्हतं त्याचं? नाही सेम. सेम. ओके. मेडिसिन बद्दल पण चांगला अनुभव आला सर तुम्हाला. सर सेल्स मॅनेजमेंट बद्दल मला काय सांगू शकता का, कारण आपण जो फार्म चालू केला 4 वर्षापूर्वी आपण 2 शेळ्या आणल्या तर ह्या 4 वर्षामध्ये आपल्याकडे बरंच प्रोडक्शन झालं असेल तर तुम्ही त्याची विक्री कसं प्लॅन केलंय? आज सुरुवातीला माझ्याकडे जे लोकल जे गोट फार्म आलेले त्यांनी आपल्या ब्रीडिंगसाठी कारण की क्वालिटी चांगली आहे पिल्लांची क्वालिटी चांगली आहे ह्या जो ब्रीड आहे तो अतिशय चांगला असल्यामुळे हा मेल ब्रीडिंगसाठी चांगल्या पद्धतीने जातात. त्याच्यानंतर ज्या आपल्या फिमेल आहेत त्या ब्रीडिंगसाठीच जातात चांगला. अच्छा अच्छा, म्हणजे ब्रीडिंगसाठी यांचं तुम्ही लोकांमध्ये हे केलं जागृत केलं की याचं ब्रीडिंग ओके. नवीन गोट फार्मातला सर तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे का? म्हणजे जे आपले नवीन शेळी पालक आहेत त्यांना म्हणजे एक सांगायचं आहे की जे वेस्टडी कंपोजर आहे वेस्टडी कंपोजर ह्यासाठी तो बार मी म्हणजे सारखा येतोय ते वेस्टडी कंपोजर एक आपल्या शेळींच्या जो चारा आहे त्याचं एक अमृत आहे. चाऱ्यामध्ये आपण त्यांना एक खाऊ घालतो चारा तो अमृत एक त्यांना डायट हेवी डायट येतो आपण चांगला. बरोबर. आणि त्या वेस्टडी कंपोजर मुळे आपण विषमुक्त चारा तर देतोय आणि पुढे विषमुक्त जो आपण मटन सप्लाय करतोय जो मांस उत्पादन करतोय ते विषमुक्त ब्रीड जी सप्लाय करतोय ते विषमुक्त पूर्णपणे नॅचरल जातोय. बरोबर. आणि ह्या वेस्टडी कंपोजरचा अनेक उपयोग आहेत. आपला शेड सफाई करू शकतो आपण त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून. तर शेडमध्ये जे आपले रोगराई म्हणजे गोचिड वगैरे किंवा ह्या जे येतात बॅक्टेरिया येतात त्या येत नाहीत. त्याच्यामध्ये आपण घरातल्या फर्श वगैरे हे ते बाथरूम वगैरे सफाई करू शकतो.